नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तत्क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, बघा राज्यामध्ये घेतले धडाकेबाज निर्णय, अत्यंत महत्त्वाचे हे चार मोठे निर्णय जे की 21 सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यामध्ये त्वरित लागू होणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे तातडीने आदेश आणि यासोबतच इतर काही महत्त्वाचे निर्णय आपण सविस्तर जाणून घेऊया। तत्पूर्वी मित्रांनो, आपणा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरच्या सबस्क्राईबवर क्लिक करून समोरील बेलवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील। तर चला, काय आहेत निर्णय, सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची ही बातमी आहे, बघा राज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे हे चार मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपणा जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। तर जाणून घेऊया हे चार मोठे निर्णय जे की 21 सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यामध्ये त्वरित लागू होणार आहे। बघा, पहिला मोठा आणि महत्त्वाचा निर्णय, महिला कर्मचाऱ्यांसाठी 21 सप्टेंबरपासून विशेष एसटी सुरू। तर बघा, कोरोना निर्बंधामुळे कर्मचारी वर्गाची प्रवास दगदग टाळण्यासाठी सोमवारपासून म्हणजे 21 सप्टेंबरपासून गर्दीच्या वेळेमध्ये विशेष एसटी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे। शासकीय सेवेतील महिलांबरोबरच खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष एसटी बस चालवण्याचा निर्णय घेतल्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सांगितले। प्रत्येक ठिकाणाहून सकाळी 1 एसटी बस सुटेल। मंत्रालय येथून सकाळी याच मार्गावर एसटी बस सोडण्यात येईल। प्रायोगिक तत्वावर या बस चालवण्यात येतील, त्यानंतर त्या हळूहळू वाढवण्यात येतील अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे। त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय, बघा देशभरातील शाळा या 21 सप्टेंबरपासून सुरू होणार। मात्र राज्यामध्ये घेतला महत्त्वपूर्ण निर्णय, बघा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा दिवाळीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती आहे। शाळा सुरू केल्या तर काय परिस्थिती निर्माण होईल, कुठे किती सुरक्षितता आहे याची विस्तृत माहिती अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना दिली। ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत आहे। ज्या जिल्ह्यामध्ये 2 आकडी रुग्णसंख्या होती, आता त्या रुग्णांची संख्या 4 आकड्यांवर गेलेली आहे। त्यामुळे शाळा सुरू झाल्या तर मुलांना कोरोनाची लागण होईल, मुलांच्या माध्यमातून ही साथ त्यांच्या घरापर्यंत जाईल। हे होऊ द्यायचे नसेल तर शाळा या दिवाळीपर्यंत बंद ठेवण्याचे योग्य राहील असे यावेळी सांगण्यात आले। राज्यातली एकही शाळा क्वारंटाईनसाठी वापरली जात नाही, तसेच शिक्षकांच्या सेवा देखील मोठ्या प्रमाणावर आता कोरोनासाठी घेणे कमी झाले आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली। त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय, बघा 2 दिवसांचा जनता कर्फ्यू लागू, 21 सप्टेंबरपासून पुन्हा पूर्ववत सुरू। तर बघा, राज्यामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे। कोरोनाच्या संसर्गाचा राज्यामध्ये शिरकाव झाल्यापासून मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण समोर येत होते। त्यावेळी तातडीने लॉकडाऊन केल्यामुळे ग्रामीण भागामध्ये कोरोना कमी प्रमाणामध्ये पसरल्याचं आपण पाहिलं, पण आता राज्य अनलॉक होत आहे त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोनाचा धोका वाढल्याचं पाहायला मिळत आहे। अशामध्ये नागपूर हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झाला आहे, त्यामुळे आजपासून 2 दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे। आज आणि उद्या नागपुरामध्ये जनता कर्फ्यू राहणार आहे, त्यामुळे आपल्या जीवाची आणि आरोग्याची काळजी घेत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। तर 21 सप्टेंबरपासून पूर्ववत सुरू होणार आहे। त्यानंतर बघा, राज्यामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, बघा विद्यार्थी शाळा प्रवेशबाबत हा मोठा बदल, राज्य सरकारचा मोठा निर्णय तातडीने होणार लागू। तर बघा, शालेय शिक्षण विभागाने आता प्राथमिक संचालनालयाच्या सूचनेनुसार यंदा नव्याने तारीख जाहीर करत GR काढला आहे। शाळा प्रवेशासाठी बालकाची किमान वय 31 डिसेंबरपर्यंत पहिलीसाठी 6 वर्षे तर प्ले ग्रुप नर्सरीसाठी 3 वर्ष पूर्ण असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे। 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार असून शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची किमान वय निश्चिती करण्यासाठी मानवी दिनांक 31 डिसेंबर ठरवला आहे। म्हणजेच प्रवेश घेताना 31 डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचे वय पहिलीसाठी 6 वर्ष पूर्ण व नर्सरी प्ले ग्रुपसाठी 3 वर्ष पूर्ण असणे आवश्यक असणार आहे। याआधी 30 सप्टेंबर ही मानवी दिनांक गृहीत धरली जात असताना बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता आणण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता। ही तारीख आता पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रवेशासाठी अंमलबजावणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत।